म्हणजे एक अतिशय निरागस, हसतमुख, अदबशीर, विनम्र, सुसंस्कृत आणि उमदळ अशा प्रकारचे कित्येक विशेषण एकाच व्यक्तीकरता वापरावे लागावे अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होत. सातत्याने सर्वांशी अतिशय चांगले संबंध ठेवत, विचारपूस करत, आपल्या पक्षाच्या आणि विचाराच्या प्रती प्रचंड मोठी निष्ठा ठेवत काम करणारा एक नेता म्हणजे राजीव सातव. विधानसभेमध्ये ते ज्यावेळेस निवडून आले त्यावेळी आम्ही सगळे एकत्रित काम करायचो. विशेषतः त्या काळामध्ये युथ फोरम ही तरुण आमदारांची एक संघटना, सर्व पक्षाचे तरुण आमदार एकत्रित भेटायचे, गप्पा मारायचे, काही विषयांवर चर्चाही करायचे आणि एकमेकाला मदतही करायचे. राजीव सातव हे सत्ता पक्षाचे आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघाच्या बद्दल, त्यांच्या कामांच्या बद्दल अतिशय जागृत असल्यामुळे ते सातत्याने आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडायचे आणि लावून धरायचे आणि अनेक वेळा त्यांच्या भागातला एखादा प्रश्न असेल तर आम्हाला देखील येऊन ते भेटायचे आणि सांगायचे की मी अध्यक्षांना विनंती करून एक लक्षवेधी लावली आहे, माझ्या विभागाकरता ही अत्यंत महत्वाची आहे, जरा मला मदत करा. आणि मग आम्ही सगळ्या लोक त्या लक्षवेधीवर त्यांनी जी काही त्या ठिकाणी आम्हाला दिशा सांगितली आहे त्या दिशेने तो विषय मांडायचो, कधी एकत्रित गदारोळ करायचो आणि ते आपल्या मतदारसंघाकरता न्याय मिळवून घ्यायचे. खरं म्हणजे विधानसभेमध्ये ते ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले त्याही वेळेस एक अतिशय प्रगल्भ नेत्यासारखं किंवा अनेक वर्ष विधानसभेत ज्याने काम केलं आहे अशा प्रकारे ते विषयाची मांडणी हे करायचे, याचं कारण संघटनेत एक प्रदीर्घ अनुभव त्यांचा होता, जमिनीपासून त्यांनी काम केलं होतं आणि म्हणून विषय माहिती असायचे आणि त्यामुळे त्यांचं एक विशिष्ट असं कॉन्ट्रीब्युशन हे आपल्याला विधानसभेच्या संपूर्ण कारवाईमध्ये पाहायला मिळायचं. अनेक वेळा सत्ता पक्षाच्या बाजूने बाजू मांडणारे लोक कमी असतात किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारे ती बाजू मांडावी लागते, ते काम अतिशय चांगल्या प्रकारे राजीव सातव हे त्या ठिकाणी करायचे. आणि खर तर मला आठवतं की जसं आताच सतेज पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांची सवय होती, म्हणजे आता खर तर ते त्यानंतर लोकसभेत गेले त्यामुळे काही रेग्युलर संबंधही येत नव्हता, पण कधीतरी त्यांचा फोन यायचा, क्षेमकुशल विचारायचे, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचे, काय चाललाय या बाबतीत चर्चा करायचे. कुठेही राजकीय अभिनिवेश हा त्यांच्यामध्ये कधी आढळला नाही. किंबहुना मी तर असं म्हणेल की एक मित्र म्हणून त्यांनी जे काही संबंध ठेवले हे नेहमीच पक्षाच्या पलीकडले संबंध होते. त्यांचा अनेक वेळा आमचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्याशी त्यांची भेट व्हायची. भेट झाल्यानंतर राजेंद्र पाटणींना देखील त्यांचा अनेक वेळा पहिला प्रश्न असायचा की देवेंद्रजी काय म्हणतात, काही खूप दिवसात भेट नाही. मग पाटणीजी मला फोन करायचे, ते म्हणायचे राजीवजी तुमची आठवण काढत होते, एखादा फोन त्यांना करा. त्यामुळे मला असं वाटतं की यात काही त्यांचा स्वार्थ नव्हता, त्यांना काही माझ्याकडनं काम नव्हतं किंवा आमचे विचारही वेगवेगळे होते, पण शेवटी संबंध ठेवणं ही देखील एक मला असं वाटतं की एक महत्वाची बाब असते जी राजकारणामध्ये त्यांनी जपली. आणि ही गोष्ट खरीच आहे की साधारणपणे महाराष्ट्रातल्या नेत्यांवर सातत्याने हा आरोप असतो की महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्ली फारशी आवडत नाही, दिल्लीमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये फारसे जायला महाराष्ट्रातले नेते उत्सुक नसतात, परंतु राष्ट्रीय राजकारणामध्ये हळूहळू आपला पाया भक्कमपणे रोवणारे राजीवजी होते. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात देशाच्या राजकारणामध्ये जे मराठी चेहरे आपल्याला भक्कमपणे पाय रोवून नेतृत्व करताना दिसले असते त्यापैकी एक राजीव सातव हा चेहरा होता जो अचानकपणे आपल्यातनं निघून गेला. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल अनेक आठवणी सांगता येतील, अनेक लोकांनी आठवणी सांगितल्या, पण मला असं वाटतं की आपण लोकशाहीमध्ये ज्या प्रकारच्या लोकशाहीची अपेक्षा करतो, ज्या प्रकारच्या नेत्यांची अपेक्षा करतो, लोकशाहीमध्ये आपण शत्रू नसतो, आपण विरोधक असतो. विचार आणि जी काही पक्षाची निष्ठा असते
या संदर्भात एकाग्रतेने राहत असताना इतरही पक्षाच्या लोकांशी आपले संबंध हे त्या ठिकाणी ठेवणं हे मला असं वाटतं की लोकशाहीला अभिप्रेत अशा प्रकारचीच बाब ही सातत्याने राजीव सातव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अचानकपणे ते आजारी पडले, आजारी पडल्यानंतर ते सिरियस देखील झाले. त्यानंतर मध्यंतरी असं समजलं की आता तब्येत ठीक होते, आम्हाला सगळ्यांना अतिशय समाधान वाटलं. पण त्यानंतर अचानक ही बातमी या ठिकाणी ऐकायला मिळाली आणि अक्षरशः सर्वांनाच हा धक्का होता. कारण अतिशय उमदा आणि निरागस चेहरा, हसतमुख चेहरा, जो कधीही आपल्याशी बोलेल, कधीही आपल्यासोबत भेटेल अशा प्रकारची अपेक्षा असलेला एक आपला नेता अचानक आपल्यातनं निघून गेला. खरोखर मला असं वाटतं काळ कधी कधी फार क्रूर वागतो आणि अशा प्रकारची क्रूरता काळाची आपण सगळ्यांनी अनुभवली. पण मला विश्वास आहे की राजीव सातव यांनी अनेक लोकांशी त्यांचा संबंध राहिला, संपर्क राहिला, अनेक नेत्यांना किंवा उदयोन्मुख नेत्यांना त्यांनी त्या ठिकाणी उभारी दिली आहे. अशा अनेक जे काही नेते आहेत त्या नेत्यांना निश्चितपणे त्यांच्या त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्याच्यावर चालायची प्रेरणा मिळेल आणि लोकशाहीला मजबूत करण्याकरता आपण सगळे लोक निश्चितपणे काम करू. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर हे जे हा जो दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलाय ते दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. ओम शांती शांती शांती.